आता अभिमानानं बोला माझं सोलापूर चॅनेल। सोलापुरात भीमसैनिकांच्या मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी जोरदार भाषण केलं आहे। एवढ्या उन्हात आमच्या राष्ट्रपुरुषाबद्दल कोण आवाज दिला, कोण वेगळ्या पद्धतीने बोललं तर काय दाखवून देऊ? ही ताकद या जयभीम तरुणांनी, माझ्या माता भगिनींनी दाखवली, त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। परवा दिवशी 16 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अवमानकारक बोलल्यामुळे सोलापूर 100% बंद झाला। बंद झाला का नाही? असा एकही समाज नव्हता, एकही व्यक्ती नव्हती, 100% बंद सोलापूर झाला। या शिवशक्ती बरोबर भीमशक्ती होती म्हणून हा 100% बंद झाला। शौर्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देऊ, आणि धैर्याचं उदाहरण झालं, धैर्य म्हणजे काय तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर देऊ। सगळ्या समाजाला, सगळ्या लोकांना न्याय दिलेला आहे। आतापर्यंत आपली पिढी वाचत नव्हती, व्हॉट्सअप नव्हता, फेसबुक नव्हता, एकमेकांची चर्चा नव्हती, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नव्हत्या। आतापर्यंत शिवशक्ती भीमशक्तीमध्ये भांडण लावली गेली आणि सत्तेची पोळी फक्त खाणाऱ्यांनी खाल्ली। आज लक्षात ठेवा की छत्रपती शिवाजी महाराज जसं आमचं दैवत आहे, तसं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमचं दैवत आहे। महाराष्ट्रातले दोनच राष्ट्रपुरुष आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न आंबेडकर, हे सरकारने जाहीर केलेलं आहे। ह्याच्या विरुद्ध, ह्याच्या पुढे कुठली व्यक्ती, कुठली संस्था, कुठला पक्ष या दोघांच्या विरुद्ध जर ब्र शब्द काढला तर शिवशक्ती भीमशक्ती खांद्याला खांदा मिळून लढेल। आणि माझ्या, मी काय जास्त बोलणार नाही, कारण ज्यांनी हा मोर्चा घेतला, भीमसैनिक आंबेडकर मध्यवर्ती महामंडळ हे आमचे जीएम असू देत, आनंदराव चंदन शिवे असू देत, माझ्या समवेत असलेले चेतनभाऊ नरेट असू देत, राजनभाऊ असू देत, नाना काळे असू देत, संभाजी आरमारचे डांगे असू देत, आपली शक्ती आबादित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। आता माझ्या ताईंनी सांगितलं, अनेक जणांनी चंद्रकांत पाटलांना बोललं, राज्यपाल कोश्यारीला बोललं, सुधांशु त्रिवेदी म्हणून जो भारतीय जनता पार्टीचा वक्ता आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललं होतं। ह्यांचं जर सगळं संपवायचं असेल, ह्यांना काय वाटायला आलंय? केंद्रात राज्य आपलं आहे, राज्यात राज्य आपलं आहे, महानगर पालिकेत राज्य आपलं आहे, आपण काही बोललं तर चालेल, ही लोक अनपण नाहीत लक्षात। सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनेल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कुठेही, कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनेलवर।